पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. शिरडोन ग्राम परिस्थितिक विकास समिती व शिरडोन ग्रामपंचायतीच्या वतीने गॅस सिलेंडर शेगडी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शिरडोन आणि चिंचवण गावातील 446 कुटुंबांना या योजनेचा लाभ घेतला. हा सोहळा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. वन्यजीव विभाग ठाण्याअंतर्गत कर्नाळा पक्षी अभयारण्य ग्राम परिस्थितिका विकास समिती आणि शिरडोन ग्रामपंचायतीच्या वतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर आणि शेगडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिरडोन व चिंचवण गावातील 446 कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर आणि शेगडी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उरणचे आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, उपवनरक्षक वन्यजीव विभाग ठाण्याचे DB शेडगे, रघुनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, तनुजा टेंबे, नगरसेविका दर्शना भोईर, ग्राम परिस्थितिका विकास समितीचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपसरपंच प्रमोद कर्णेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या योजनांची माहिती दिली. आपण सर्वांना विनंती करणार आहे, आपण सर्वांनी आपल्या शेतातून विमा उतरवला, हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचा जर विमा उतरवला आणि पावसाची अनियमित असेल किंवा कोणत्याही प्रकारे शेतीचं जर नुकसान झालं तर येणाऱ्या काळामध्ये जेवढं उत्पन्न तुम्हाला पिकापासून मिळणार आहे तेवढं उत्पन्न तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळण्याची व्यवस्था माननीय सरकारच्या माध्यमातून झाली आहे, हे आपण सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे यासाठीचा प्रयत्न सुद्धा आम्ही सर्वांनी करायला सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, PHC केंद्र आहे, त्या सर्व ठिकाणी डॉक्टरचा अभाव आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि म्हणून पालकमंत्री झाल्यानंतर या सर्व विषयांमध्ये लक्ष घातलं पाहिजे यासाठीचा प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि माझ्याकडे असणारं वैद्यकीय शिक्षण खातं, त्या खात्यामध्ये असणारी 14 मेडिकल कॉलेज, त्यामध्ये असणारे सर्वच्या सर्व डॉक्टर हे तुमच्या सोयीसाठी कसे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की या सर्व भागामध्ये असणारी सर्व आरोग्य केंद्र, या आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या सोयी उपलब्ध करण्याची जी तयारी ही आम्ही आमच्या माध्यमातून केली.